सातारा शहरामध्ये अवकाळीचे थैमान सुरू असताना मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची डागडुजीची कामे करण्यात येत आहे. संबंधित विभागाच्या माध्यमातून केले जाणाऱ्या या कामाचं ऑडिट करणं गरजेचं झालं आहे असा प्रश्न राधिका चौकामध्ये रस्त्याला पडलेल्या खड्ड्यावरून दिसून येत आहे. प्राथमिक दर्शनी या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी बॅरिगेट्स लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात ज्या ठेकेदारांनी या रस्त्याचं काम केलं त्याची ही जबाबदारी त्याचे हे दायित्व आणि त्यांची ही जबाबदारी असताना त्याकडे कानाडोळा का केला असा प्रश्न प्रतापगंज पेठेतील नागरिक विचारत आहेत. भविष्यात अशा पद्धतीनं पडलेल्या खड्ड्यामुळे स्थानिकांना त्रास होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथील रस्त्याचं कामकाज करावं, त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.